नमस्कार मंडळी, नमस्कार। देशदूत फेसबुक लाईव्ह संवाद कट्ट्यावर आपल्या सर्वांचं स्वागत। मंडळी, आजच्या संवाद कट्ट्याचा चर्चेचा विषय आहे शालांतर परीक्षेचा निकाल। यंदा शालांतर परीक्षेचा निकाल 18% वाढलेला आहे। 95.20% निकाल राज्याचा लागला आणि या निकालाचा अन्वयार्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढला जातो आहे। यंदाचा हा वाढलेला निकाल हा अचानक कसा वाढला? 18% निकाल वाढणं म्हणजे अचानक असं काय झालं आहे? कोरोनाचा त्याच्यावर काही परिणाम झाला आहे का? इतक्या मोठा निकाल लागल्यानंतर 11वी प्रवेशाची सुविधा आपल्या राज्यात आता आहे का? 90% गुण मिळवणारे लाखो विद्यार्थी आहेत। सुमारे 11 लाख विद्यार्थ्यांना 11वीत प्रवेश घ्यायचा असेल आणि त्यातही त्यांना विज्ञानाचा प्रवेश, विज्ञान शाखेकडे प्रवेश घ्यायचा असेल, तर इतकी मोठी पायाभूत सुविधा आपल्या राज्यामध्ये आता उपलब्ध आहे का? या आणि अशा अनेक विषयांवर आपण या संवाद कट्ट्यावर शालांतर परीक्षेच्या निकालाच्या निमित्ताने आपण चर्चा करणार आहोत। म्हणजे आज या शालांतर परीक्षेच्या निकालाची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत प्रसिद्ध लेखक आणि शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी। भंडारी सर आपल्या जळगावच्या खानदेश एज्युकेशनल संस्थेमध्ये गेली अनेक वर्ष शिक्षण समन्वयक म्हणून काम करत आहेत। मुंबईत शिक्षकाची नोकरीची स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते जळगावात आले। ते मूळचे खानदेशातलेच आहेत, जरी मुंबईत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली असली तरी ते जळगावचे आहेत आणि आता ते जळगाव शिक्षण क्षेत्रातच काम करत आहेत। आपल्या दुसऱ्या चर्चेतल्या मानसी भदारे गगडानी, मानसी दीदी टीचर आहेत, उज्ज्वल प्रॉडक्ट जळगावची जी एक चांगली नामांकित अशी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये त्या प्राचार्य आहेत, मुख्याध्यापक आहेत आणि त्यासोबतच त्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत ज्या काही प्रकाशन संस्था आहेत त्यांच्यासाठी त्या कोचिंगचं काम करतात। सेमिनार्समध्ये जाऊन शिक्षकांना आणि इतरांना त्या शिकवत असतात, त्यावर सेमिनार घडवत असतात। तिसरे आपले चर्चेमधले सहभागी डॉक्टर मिलिंद विनायक बागुल। बागुल सर आपल्याला परिचित आहेत, लेखक आहेत, त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, त्यांच्या कविता 3 विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी आहेत। सर असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचे पर्यवेक्षक आहेत आणि शालांतर परीक्षेची जी परीक्षा पद्धती आहे त्या परीक्षा पद्धतीमध्ये बागुल सरांचा गेल्या अनेक वर्षापासून सहभाग असतो। जळगावच्या जिल्हा परिषदेला सोबत, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासोबत बागुल सर दरवर्षी 10वी आणि 12वी परीक्षेच्या वेळेला मदतनीस म्हणून काम करत असतात, त्यामुळे त्यांचा या क्षेत्रातला अनुभव दांडगा आहे। म्हणजे आज आपण या निकालावर चर्चा करत असताना मी आधी सांगितलं की राज्याचा निकाल 95.20% लागला, इतका मोठा, म्हणजे आपल्या राज्यामध्ये दरवर्षी 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात, 15,80,000 आणि यावेळेला 15 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा निकाल हा 18% वाढला आहे। मी भंडारी सरांना या संदर्भात विचारणार आहे। भंडारी सर, हा जो 18% निकाल वाढला आहे आणि एकूणच शालांतर परीक्षेचा हा जो भरमसाठचा निकाल लागलाय, तुम्ही या निकालाकडे कसं बघता, काय सांगाल या संदर्भात? नमस्कार। कुठेतरी या निकालाचे विश्लेषण करताना एक शीर्षक दिलं होतं की ते विद्यावादांचे वेळेपीक आहे आणि भयावादाला घाव पुढेल असा हा निकाल आहे। आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की तो निकाल जो आहे तो एवढा वाढलेला आहे की एक साधं उदाहरण आहे की लातूरमध्ये 242 विद्यार्थ्यांनी, सॉरी, की 242 विद्यार्थी ज्याला 100% गुण मिळाले त्यातले 191 विद्यार्थी लातूरमध्ये एका शाळेतले आहेत। आणि मराठी आणि इंग्रजी की जिथे गुण विद्यार्थ्यांना कमी होतात, मोठी उत्तर किंवा निबंध, तिथे मराठीचा निकाल हा 95.77 आणि इंग्रजीचा 94.56% लागावा आणि तो गेल्या वर्षापेक्षा त्या ठिकाणी जवळपास 15% किंवा 16% जास्तीने लागावा मराठी आणि इंग्रजी सारख्या विषयाला काय म्हणायचं। मला असं प्रश्न पडायला की CBSE आणि ICSE जे बोर्ड आहेत त्यांचे निकाल सुंदर लागतात, चांगले लागतात, त्याला शह देण्यासाठी म्हणून आणि मधल्या काळात जो प्रकार झाला कोरोनामुळे पेपर
भूगोलाचा रद्द झाला आणि मग निकालाची टक्केवारी जी आहे ती त्याच्यामुळे वाढली की काय, तुम्ही जो मध्ये प्रश्न विचारला तसं येतं. 2016 जो 89.78 निकाल होता तो 16 पासून 20 पर्यंत तो 95.40 पर्यंत जाणं आणि एखाद्या मुलाला किंवा मुलीला अगदी आपल्या भागाच्या 99.80 पर्यंत गुण मिळणं याचं एक आश्चर्य वाटते. किंवा मी गंभीर की ते 20 पॉईंट कुठे टाकले होते हा एक आहे. दुसरं एक गोष्ट आहे की एवढा हा सेलपणा कशासाठी, मी गतीचा वाच सांगतो की थोड्या वेळी सांगितलं होतं की 1949 साली पहिली शालांत परीक्षा झाली, 55 नंतर गुणवत्ता यादी सुरू झाली. पहिल्यांदा फक्त ती गुणवत्ता यादी 10 पर्यंत होती, मग नंतर ती 150 पर्यंत जशी वाढत गेली आणि गुणवंत विद्यार्थी आहे हे त्या ठिकाणी एवढे विद्यार्थी लाभले तर म्हटलं तर बाकीच्या मनावर जो परिणाम व्हायला लागला त्याचा परिणाम असा झाला की गुणवत्ता यादी बंद झाली. आणि आणखी एक सगळ्यात मोठं की मार्कांच्या स्वरूपात उत्तरपत्रिकेचं मूल्यमापन करण्याची मंडळाची पद्धतशी ती मुळातच अशास्त्रीय व परिणामी अन्यायकारक आहे. आणि तिचा हा परिणाम अजून किती वर्ष भोगावा लागेल मला माहिती नाही. आणखी एक भाग आहे की गेल्या वर्षी 100 गुणांचे सगळे पेपर ठेवल्यानंतर जो निकाल घसरला होता तो आज एकदम इतक्या टक्क्याने पुन्हा वाढावा आणि पुन्हा 80-20 चा पॅटर्न वाढावा त्याला काय म्हणावं, कारण की 100 मार्काचा पेपर लिहिता येत नाही का, नाही असं त्यांना वाटतं. पण 20 मार्काचं जे कुरळ शाळांकडे ठेवलेलं आहे ते पुन्हा सुरू व्हावं आणि आपल्या शाळेचा निकाल मध्ये तरी तुम्ही सांगायचं विसरला की काही शाळांचे निकाल तरी अजून 0% आहेत, पण आपल्या केंद्राचा आपल्या शाळेचा निकाल हा चांगला लागावा म्हणून पुन्हा दबाव टाकून तो 80-20 पॅटर्न आणला का मला माहिती नाही. पण त्याच्याने नुकसान होणार आहे. तुम्हाला आज जो बातमी ऐकली की 6,000 विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेशच मिळणार नाही अशी बातमी आहे. आपल्या भागात 6,000 विद्यार्थी जळगाव जिल्ह्यात 6,000 विद्यार्थी वंचित राहणार. तर हा एक भाग आला सर, त्याच्या उपर मागच्या वर्षी पॉलिसी काय, एक विषय ना घेऊन नापास असलेला विद्यार्थी सुद्धा अकरावीत प्रवेश घेऊ शकतो, म्हणजे तो आज वेगळा टप्पा आहे. विषय राहिला मुलगा सुद्धा त्याला प्रवेश शिकतो, नंतर अक्टोबरला क्लिअर होऊन त्याला प्रवेश दिला. पण तात्पुरत्या प्रोव्हिजनल जी ऍडमिशन आहे ती त्याची नापास हवा आहे, म्हणजे तो टक्का अनुवाडलेला जास्त नाही, म्हणजे मागणी पेक्षा पुरवठा मूल्य नेहमीच घसरत घसरत जे आहे अर्थशास्त्रात ते घसरत आहे आणि किती घसरत जळ हा एक भाग आहे. मानसी दीदी तुम्ही एका शाळेच्या मोठ्या झाले आणि त्यामुळे उज्ज्वल आम्हाला वाटतं की हे जे आता
समोर जेव्हा कधी आमचं टॉपर टॉपर होता तो 93 चा होता आणि परत जेव्हा निकाल वाढला आहे, सूद आहे, फुगवटा आहे, गुण वाढले
गुणवत्ता हा एक प्रश्न प्रश्नचिन्ह टाका गुणवत्तेच्या समोर सरांनी जसं सांगितलं तसं मराठी माध्यमातल्या किंवा इंग्रजी माध्यमातल्या मी सांगतो किती शिक्षकांना त्या ठिकाणी सेमी असेल तर गणित असेल सायन्स असेल किंवा इंग्लिश हा विषय जो आहे तो पूर्णपणे इंग्लिश मध्ये शिकवता येतो हा एक भाग आहे आणि गुणवत्ता जसं थोड्यापूर्वी सांगितलं की मागणीपेक्षा पुरवठा वाढला की मूल्य नेहमी कमी होतो हा जो निकाल आहे तो ती गुणवत्ता मग अकरावी बारावी मध्ये कळते अकरावी सायन्सला पहिल्या महिन्यामध्ये त्या मुलाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे ग्रेड अटेंड करता करता हा फुटतो की ज्याला सायन्स मध्ये 98 गुण मिळाले किंवा मॅथ्स मध्ये जे तो जरी कॉमर्स गेला तरी इंग्लिश मधून जो कॉमर्स शिकत असेल तर त्या पहिल्या महिन्यात त्याला डेबिट क्रेडिट पासून गोंधळतो की गुणवत्ता जे आहे ना तो आता पुढचा मागचा भाग गेला तर आठवी पर्यंत पास करणं तो सरळ पास होत जातो नववी मध्ये आपल्या शाळेचा निकाल हा कमी लागू नये म्हणून त्या नववीतल्या सुद्धा एक सर्वसाधारण 5% मुलांना गाळून ते ठरवून आणि 95% मुलांना दहावीच्या परीक्षेला बसवलं जातं तिथे ती गुणवत्ता सिद्ध होते की ते मुलं ढकललेले असतात आणि यांनी सरांनी सांगितलं तसं की 80-20 प्रयोग गेल्या वर्षी बंद केल्यानंतर काय जाणवलं काय जाणवलं आणि त्याच्यातही एक विचार जर केला सर साहेब मागच्या वेळेस पेपरांची हेडिंग काय होती मातृभाषेचा टक्का घसरला बरोबर सर जे म्हटले की सेमी वाले तो शिक्षक खरंच ते याच्याने होतो का आणि आता वाढल्या बरोबर मग म्हणजे मराठी वाढली का काही त्याच्यात हे नाही आहे फरक असा वाटत नाही पण जे चाललेली आहे ना सिस्टीम ही अशी चुकीच्या पद्धतीने चाललेली मानसिक टीचर मालकांची एक मानसिकता अशी झाली आहे की माझा मुलगा सेमीमध्ये शिकला किंवा माझ्या मुलाला इंग्रजी सगळं आलं की तो मग पुढे त्याला काही त्रास होणार नाही आता सरांनी जे सांगितलं प्रॅक्टिकल ते त्या याच्यामधून अनुभवातून त्यांनी ते सांगितलं की निकाल चांगला लागतो 90% त्याला गुण मिळालेले असतात तो 10वीतून 11वीला प्रवेश घेतो किंवा डिप्लोमाला जातो आणि त्यावेळेला त्याचे फिजिक्स केमिस्ट्री आणि याचे त्याची ती तारांबळ उडते सेम डिप्लोमाचं होतं त्याला डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला M1, M2 मध्ये तो जो फसतो आणि मग तो बॅक जातो आणि नैराश्यनंतर तो सेकंड इयरलाच डिव्हिजन चेंज करतो सेमीच्या संदर्भात पेरेंट्सच्या मानसिकतेवर तुम्ही काय मला वाटतं सेमी असू दे कुठलंही आजकालची पेरेंट्सची टेंडन्सी ही झालेली ना की मार्क मिळाले म्हणजे मुलाला सगळं येतं आणि 10वीपर्यंत मी ॲज अ पेरेंट त्याच्या मागे राहू शकतो कारण की शाळा आहे एक म्हणजे देर आर 4 walls वेअर द चाइल्ड इज त्यामुळे माझं लक्ष असतं पूर्णपणे मी ॲज अ स्कूल तर ते ॲज अ पेरेंट आणि मग काय होतं ना 11वीमध्ये त्याला कुठलीच भिंत नाही कोणी लक्ष ठेवणारं नाही आणि त्यामुळे मग जे सगळे जे सुटलेले असतात जे धागे सगळे सुटलेले असतात खरं त्याचाही खूप मोठा इफेक्ट होतो सो पेरेंटल टेंडन्सी खरं ही पाहिजे की 10वीपर्यंत तो आमच्या नजरेसमोर जे बनतोय ते बन आम्ही लक्ष ठेवू पण आम्ही प्रत्येक गोष्टीत लक्ष देणार नाही आज लक्ष नाही दिलं जात पण लक्ष ठेवलं जात तू काय खातोस किंवा तू कसा राहतोस यापेक्षा तुला किती मार्क मिळाले ह्याच्यावरच आम्ही बोलतो मग 10वीपर्यंत ते 10वीचे एकदा मार्क मिळाले म्हणजे घोड्याला ते 10वीपर्यंत तुम्ही पळवता 11वीमध्ये खरं जेव्हा त्याला स्वतः पळावं लागतं त्याला ती चाकाची सवयच लागली चाबूक जवळ लागणार नाही आई जवळ ओरडणार नाही मी पळणारच नाही आणि मग खरं हा प्रॉब्लेम चालू होतो की अरे 11वीमध्ये मग मी कॉलेजला जातोय नाही जाते माझे मी लेक्चर्स बंक करतोय कुठं जातोय कुणाचं लक्ष नाही आई मी शाळेत चालली मी कॉलेजला चालली म्हटल्यावर संपला विषय मग मी सरळ संध्याकाळी 5 घरी येते सो कुठंतरी ॲज अ पेरेंट मला वाटतं ह्या विषयावर जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे की मी 10वीपर्यंत माझ्या नजरेसमोर माझ्या मुलाला किंवा मुलीला स्वावलंबी कसं बनवू जेणेकरून पुढं त्याला स्वतःचा अभ्यास स्वतः करता येईल सो ही पण एक खूप मोठी महत्त्वाची गोष्ट झालेली आहे कारण की आजकाल प्रत्येक बालकाला तो एक टॅग झालेला आहे माझ्याकडे एक ओपोचा मोबाईल आहे किंवा वनप्लसचा मोबाईल आहे स्मार्टफोन आहे माझं घर असेल माझ्याकडे हे ब्रँडेड क्लोथ्स आहे ही ब्रँडेड कार आहे तसं माझा मुलगा आहे किंवा मुलगी आहे जे एवढे मार्क मिळवतो तो माझा बिल्ल आहे सो तो बॅच घालून मी फिरले म्हणजे माझं संपलं आयुष्य आणि हेच खरं खूप प्रॉब्लेमॅटिक होत मुलांसाठी पण एक्झॅक्टली सर टीचर्स आता सेमीच्या संदर्भात तुम्ही आता असोदा हायस्कूलला आहात ग्रामीण भागातले पालक तुम्हाला खूप वेळा भेटत असतात
खूप पालकांचा आग्रह त्या सेमीच्या संदर्भात, आपण सेमीवर बोलणार आहोत, पण आत्ता मानसी टीचरनी जे सांगितलं की पालकांच्या खूप अपेक्षा वाढल्या, व हा जो शालांत परीक्षेचा त्यांनी त्याला घोड्याची उपमा दिली, चालकाचं आपण त्यांनी एक उदाहरण सांगितलं, हा जो मुलगा आहे 10वीमध्ये आत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात 99.80% गुण मिळवणारा विद्यार्थी आपल्या भागातला, तर पालकांचं असं काही झालंय का की आपला मुलगा हा गुण मिळवणारा किंवा मार्क मिळवणारा रोबोट झालाय, यंत्र झालाय, अशी अपेक्षा वाढल्या पालकांच्या? प्रश्नच नाही, त्यांना फक्त मार्कांशी घेणं देणं आहे, त्यांना तो काय करतो त्याच्याशी काही घेणं देणं नाही, त्यांनी मार्क मिळवले, मार्क मिळवले पाहिजे बस, यंत्र यंत्राला जितकी चावी दिली तेवढं ते चालतं, तेवढा प्रकार चाललेला आहे. आणि पुन्हा मला ते निकालाच्या संदर्भात असं वाटतं, कुठे 10वीला महत्व आहे सांगा मला, एक डिप्लोमा जर वगळला, तुमचं डीएड 12वी नंतर झालेलं आहे, तुमचं बी वगैरे हे सगळं 12वीच्या नंतरच आहे, मग या मार्कांना कुठे महत्व आहे विद्यार्थ्याच्या, म्हणजे तुम्ही जर करिअरचा विचार केला तर या मार्कांना फार काही अर्थ मला वाटत नाही. आणि पुन्हा या मार्कांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही फार काही इतका, म्हणजे एकूणच समाज व्यवस्थेचा, म्हणजे पहिल्यांदा जो गौगव व्हायचा, म्हणजे जवळजवळ 10-15 दिवस चालायचे की निकाल इतके मेरिट लिस्ट एवढी लागली असं झालं, किती दिवस झाले निकाल लागून, 8 दिवस, एक दिवस कौतुक चाललं बाकी बंद झालं, लक्षात आलंय लोकांच्या. आणि विशेष करून ग्रामीण भागातल्या पालकांच्या बद्दल जे आपण म्हटलं ना, फार काही ग्रामीण भागातले पालक या संदर्भात गांभीर्याने घेतात असं नाही. ग्रामीण भागामध्ये मुलगा जेमतेम 10वी 12वीपर्यंत शिकला तो कामाकडे वळला एवढी अपेक्षा पालकांची, आता शिक्षण व्यवस्था काही राहिलेली नाही, शिक्षणामुळे काय दिसतंय चित्र, म्हणजे तुम्ही प्रत्येक आपल्या देशभरातलं चित्र जर पाहिलं तर किती मुलं कुठपर्यंत टिकतात पुढे जर आपण पाहिलं तर, प्रत्येक बॅचचे 10वीच्या प्रत्येक बॅचचे 10, 12, 15, 20, 25 त्याच्या पलीकडे मुलं फार काही पुढे टिकताना आपल्याला दिसत नाही. आणि याचा फार काही जीवनामध्ये मोठा फायदा होतो असंही ते सर. आणखी एक भाग आहे की आपल्या मुलाच्या आणखी कुठले गुण आहेत हे बघितलं जात नाही, त्याला किती गुण मिळतात परीक्षेत, किती मार्क मिळतात याच्याकडे लक्ष दिलं जातं, की सगळ्यात वाईट गोष्ट आहे की जी आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काहीतरी बदल होईल असं वाटतंय, पण मुलाची सगळी मुलाचं सगळं व्हॅल्युएशन करायचं ते परीक्षेत मिळणाऱ्या मार्कामुळे, अगदी KG पासून 10वीपर्यंत, म्हणजे 95.5 आपल्या मुलाला मिळाले आणि शेजारच्या मुलाला 96 मिळाले की लागलीच आई नाराज होते, तुलना पण होते, तुलना होते, त्याला बघ तो केजीत आहे, ती जो सिलसिला सुरू होतो 10वीपर्यंत की मुलाकडे ती, मी गुंतवणूक केली आणि मी तुला क्लास लावलेला आहे, मी तुला हे सगळ्या वस्तू दिल्या आहेत, त्याच्या रिटर्न मध्ये काय आहे की तुम्हाला फक्त मार्क मिळायचे, आपल्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये काय गुणवत्ता आहे, गुणवत्ता काय आहे ती बघितली जात नाही, त्याची शारीरिक मानसिक क्षमता बघितली जात नाही, तर त्याला किती गुण मिळतात परीक्षेत, परीक्षेतच फक्त, मग त्या ठिकाणी 10वीच्या वेळी त्याच्या तो जर संगीतामध्ये किंवा स्पोर्ट्स मध्ये असेल तर त्यावर्षी ते बंद केलं जातं 10वीत, आणि सांगितलं की नाही 9वीपर्यंत तुझे लाड गेले, आता संगीत वंगीत सगळं बंद, आता फक्त तुझे काय 20-25 हजार रुपये क्लासचे भरले आहेत ते मला वसूल करून 90%पेक्षा जास्त गुण मिळून दे. खेळ तर बंद होतातच, घरातला टीव्ही बंद होतो, त्याचा मोबाईल काढून घेतला जातो, त्याला बाहेर कुठे मोकळ्या वातावरणात जाऊ दिलं जातं. मी म्हटलं की ते असं काहीतरी खूप मोठं त्याचं आयुष्यातलं म्हणजे टर्निंग पॉइंटच आहे त्याच्यासाठी असं समजलं जातं ते, आणि मग सगळंच बंद होतं आणि फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. पण मग पालकांचा अति जागरूकपणा किंवा अति अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो, पालकांमध्ये ही जी वेगळी एक समजूत निर्माण झाली किंवा 10वीच्या वर्षी त्याला हे केलं की पुढचं सगळं, मग त्याला ते सांगतात पण तसं काय नाही, आता तुला एवढं 10वी 12वी काढलं की मग तुला मोकळच आहे एकदम, 11वी काय तुझा रेस्ट इयर असतो, 11वीत काही लक्ष द्यायची गरजच नाही, असं पालक वेगवेगळ्या पद्धतीने समजवत असतात. मी थोडा वेगळा याच्याकडे तुमचं लक्ष वेधतो, आपल्याकडची जी सिस्टीम आता आपल्याकडे व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत म्हणजे इंजिनिअरिंग आणि हे सगळं, साधारणतः 4 लाख विद्यार्थी म्हणजे ती क्षमता आपली जी प्रवेशाची आहे साधारणतः 4-4.5 लाखाची आहे, यंदा 15 लाख विद्यार्थी पास झालेले आहेत आणि 4 लाख आपले अभियांत्रिकीला जाणार आहेत, म्हणजे डिप्लोमाला जाणार आहे, ज्याला जाणार सगळ्यात उरलेल्या 11 लाख आहेत. आता ते आपल्या अभियांत्रिकीचं मी तुम्हाला सांगतो, आत्ता आम्ही जे अनुभवतो आहोत, मी पुण्यात 3.5 वर्ष होतो,
चांगले गुण मिळवलेले चांगला याच्यातून पुढे आलेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला चांगला टॉपर असलेल्या मुलाला 12,000 वर नोकरी नाही आणि त्याच्यामुळे काय झालं की घरचं वातावरण चांगलं गुण चांगले मिळालेले आहेत त्याला सगळ्या त्याची अपेक्षा मोठ्या पॅकेजची आणि आज त्याला ते मिळत नाही असे मुलं नैराश्येत गेलेले आहेत आणि त्या नैराश्येतून त्यांनी सुसाईड पण केले. मग हा जो व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे पालकांची जी धापडबंद पद्धत आहे की माझ्या मुलाने इंजिनिअरच झालं पाहिजे तर आत्ता पालकांना आपल्याला हे यावर अशा पद्धतीने जागृत करावं लागेल की आता या वर्षी 41,000 जागा भरल्या गेल्या नाहीत इंजिनिअरिंग कॉलेजच्या म्हणजे रिकाम्याच आहेत त्यात. जवळपास 1,00,000-1.5 लाख विद्यार्थी परीक्षा डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेशापासून वंचित राहिले. त्यांनी ऍडमिशनच घेतलंय. इंजिनिअरिंग कॉलेजेस भाड्याने दिले गेले, काही लोकांनी विक्रीला काढले, काही लोक बंद करतायत. म्हणजे हा जो बदल होत आहे याकडे तुम्ही शिक्षण क्षेत्रातली मंडळी कसे पाहता सर, काय सांगा? नाही सर, त्याच्यासाठी ना 8वी 9वी पासूनच आपल्या मुलामध्ये जसं म्हटलं मी की काय गुणवत्ता आहे बघितलं पाहिजे, मग त्याला ते किती गुण मिळतात आणि त्याला कुठली म्हणजे कुठल्या साईडने टाकायचं हे त्या ठिकाणी काही मोठ्या शहरांमध्ये पालक ते करतात की 8वी 9वी पासूनच त्याचा कल ओळखून आणि त्याला मिळणारे गुण ओळखून त्याला त्या ठिकाणी जाऊ देतात, म्हणजे त्याची सर्जनशीलता जी क्रिएटिव्हिटी बघून त्याला जाऊ देतात. पण बाकीचे जे आहेत मी तुम्ही म्हणत ना पालकांचे दोनच प्रकार शिल्लक राहिले सध्या, एक आळशी आणि अतिमहत्वाकांक्षी. मध्ये जे ना जे पूर्वी आपल्या काळातले होते पालक लक्ष देणारे ते गेले आहेत, त्यामुळे त्या अतिमहत्वाकांक्षी पालकांनी आपल्याच मुलाची वाईट शब्द येतो वाट लावण्याचा जो प्रकार सुरू केला आहे ना तो आहे. बालकपण जे आहे त्या मुलाचं खुरडलं जात आहे, खुरडलं जात आहे, याच्यातून त्याचं मानसिक खच्चीकरण होत आहे. 100% काय अनुभव नर्सरी पासूनच हे खच्चीकरण होत आहे. कारण की आधी तरी एक असं होतं की 7वी 8वी मध्ये गेल्यावर तू ट्युशनला जा, आता नर्सरी मध्ये गेला म्हणजे ट्युशन सुरू. प्ले ग्रुप ही 1.5 वर्षापासून मुलाला शाळेत पाठवायला लागले, आता तेही म्हणतात की एक सारखा हो गया लेलो ना कामी स्कूल. सो तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं काही वर्षांनी असं होईल की आता बेबी बॉर्न झाला चला आता शाळा चालू झाली याची की त्यांनी कसं हसावं कसं झोपावं याच्यासाठी शाळा चालू करतील. म्हणजे बेसिकली पालक हा विचित्र झालेला आहे, त्याला फक्त माझा मुलगा हा माझा टॅग आणि त्यांनी काहीतरी वेगळं करावं, मी जन्माला घातलेला मुलगा हा जगातला सगळ्यात वेगळा मुलगा ही एकच कॉन्सेप्ट प्रत्येक पालकाच्या डोक्यात असते. आता मध्ये मला एका माझ्या रिलेटिव्हचा फोन आला की माझा मुलगा दोन वर्षाचा आहे, तो ABCD पूर्ण म्हणतो. मग त्याचं आपण न्यूज पेपर मध्ये न्यूज देऊया का की 2 वर्षाचा मुलगा त्याला ABCD येतं, तो काहीतरी गिफ्टेड चाइल्ड नाहीये का? मग जर हीच जर तुमची विचारसरणी असेल तुम्ही त्या मुलाला किती जास्त एक्सपेक्टेशन ठेवले, तुम्ही 2 वर्षाच्या मुलाकडून जरी एक्सपेक्टेशन आहे तर ते वयाच्या 15व्या वर्षी जाऊन तो मुलगा एवढा डिप्रेशन मध्ये असेल की त्याला प्रत्येक गोष्टी तुला हे येतं तू लहान होता ना तेव्हा तू असं करायचं मग आताही असंच कर. सो कुठेतरी ऍज अ पेरेंट ही टेंडन्सी बदलणं गरजेचं आहे. मुलगा मी थांबवतो. मानसी टीचर, तुम्ही टीचर आहात, प्राचार्य आहात आणि एका मुलाच्या आई पण आहात. मला टीचर म्हणून तुमची भूमिका समजली, मुख्याध्यापक म्हणूनही समजली, आई म्हणून मानसी त्या मुलाकडे किंवा तुमच्या मुलाकडच्या तुमच्या अपेक्षा काय आहेत? काहीच नाही. रादर मी म्हणजे ओपनली हे सांगते की माझा मुलगा जर बॅकबेंचर असेल तर मला चालेल. कारण की बॅकबेंचर हा एक अशी ही एक कास्ट आहे ना, जमात आहे की ज्यांना हार पचवणं येतं, ज्यांना लोकांच्या शिव्या ऐकता येतात, ज्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये नाही हा शब्द ऐकता येतो आणि तो त्याच्यासोबत जगता येणं हे माहिती असतं त्यांना. सो त्यामुळे हीच लोक असतात जी पुढे जाऊन काहीतरी खूप चांगलं करतात. तुम्हाला जर टॅग लागला तुम्ही हुशार आहात तर तो बिचाऱ्याचं आयुष्य खराब होईल. त्यामुळे म्हणजे माझ्या ठीक आहे त्याला मिळतात चांगले मार्ग, नो डाऊट अबाउट दॅट. पण मी मनातून कायम म्हणते त्याला नाही जरी मिळालं तरी आहे ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की त्याला शिकायचं मार्कांमधून नाही, त्याला प्रॅक्टिकल नॉलेजमधून शिकायचं आहे आणि ते तो तेव्हाच करेल जेव्हा तो नाही आणि तू चुकतोस किंवा तुला येत नाही हे ऐकेल तेव्हाच तो पुढे जाईल. लोकांच्या शिव्या ऐकेल, लोकांचं वाईट ऐकेल तेव्हाच तो पुढे जाऊ शकेल. नाही पेरेंट्स तुमच्याकडे आता फेब्रुवारीमध्ये ऍडमिशन सुरू होतात, काही पेरेंट्स तुम्ही आता नर्सरीच्या आणि याची उदाहरणं सांगितली, पण पालकांना असं वाटतं किंवा आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण चुकतो आहोत कुठे, किंवा तुमच्या टीचर्स पेरेंट्स मीटिंग होतात त्या खूप मजेशीर होतं, मी अनुभवलेलं आहे कारण माझी दोन्ही मुलं तुमच्या शाळेचे विद्यार्थी होते. तर त्या पेरेंट्स टीचर्स मीटिंगमधला जो एकूण संवाद पाहिला अर्ध्या तास एक तासाची जी मीटिंग होती
त्या सगळ्या अपेक्षा शाळेकडूनच असतात. मेरा बच्चा आपके स्कूल में पढ़ता है और वो उसकी ये कॉपी ठीक नहीं है, इसने इसमें ये लिखा नहीं है, उसने वो लिखा नहीं है, म्हणजे हा नाही कसं असतं की 24 तासामधला एखादा विद्यार्थी सरांचा आणि यांचा तो शाळेमध्ये ज्या वेळेला जातो तो 6 तास तुमच्याकडे असतो आणि उरलेले 19 तास तो किंवा 17-18 तास तो पालकांच्या ताब्यात होतो. पण अपेक्षा पालकांच्या ज्या खूप वाढल्या आहेत त्या शाळेकडूनच वाढलेल्या आहेत. तुम्ही कसं ते कसं हँडल करता पालकांचं ते सगळं? रादर मला वाटतं म्हणजे अगदी पालकांच्या साईडने जर मी बोलली तर खरं हे 5 तास असतात जेव्हा मुलगा काहीतरी फ्री असतो मुलांच्या बाजूने आहे, कारण की मुलगा एकाच ठिकाणी 5 तास फक्त शाळेतच थांबतो, 5 किंवा 6 तास, बाकी मग त्याच्या वेगवेगळ्या ट्युशन्स आहेत, करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याला आई वडील किंवा घर असं राहिलेलंच नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की मुलांसाठी खरं ही खूप वाईट गोष्ट झालेली आहे. आणि ॲज अ पेरेंट आम्हाला फक्त एकच कळतं की मी तुला हा क्लास लावला, हा क्लास लावला, हा क्लास लावला, सो आता तू आम्हाला मार्क दे, दॅट्स इट. तू घरात काही काम नको करू, तू फॅमिलीमध्ये इंटरॅक्शन नको करू, तू कुणासोबतच येऊ नकोस, पण तू फक्त मार्क मिळव. सो कुठंतरी ॲज अ पालक आम्हाला 100% त्यांना आठवण द्यावी लागते की तुम्ही असं नका वागू. त्यांच्या कुठल्याही डिमांड्सना पूर्ण केलं जातं, खूप लहान वयातच ते डिमांड्स पूर्ण करायला लागतात. आणि मग 7वी 8वी 9वीमध्ये जेव्हा तो मुलगा होतो, मॅम ये तो सुनता ही नाही है, मॅम हमको टेन्शन आता ये कुछ कर लेगा. आता तुम्ही मुलासमोर जर हे वाक्य म्हणत, मॅम आजकल का जमाना खराब है, ये कुछ कर लेगा, तो त्याला माहिती आहे कुठली लस दाबायची आहे, मम्मा मैं कुछ कर लूंगा. सो त्याला माहिती आहे कुठली लस दाबायची. सो ॲज अ पेरेंट कुठंतरी खंबीर राहून लहानपणापासून माझ्याकडे पैसे जरी असतील तरी मी तुला ही गोष्ट घेऊन देणार नाही, रादर त्याच्या त्यावेळेस नाही घेऊन देणार, ही नाहीची सवय जर लहानपणापासून लागत गेली. आणि ॲज अ पेरेंट माझी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या मुलासाठी आहे हे जेव्हा मी एक्सेप्ट करेन तेव्हा मी ऑटोमॅटिकली माझ्या मुलांकडे लक्ष देईन. मी फक्त त्याला डोक्यातून जाणार नाही तोपर्यंत, पेरेंट रादर आई म्हणण्यापेक्षा पेरेंट जोर माझ्या डोक्यातून जाणार नाही तोवर मला नाही वाटत पिढी घडू शकेल. सर तुमचा अनुभव कसा आहे? तुम्ही 5 शाळांच्या पालकांना सामोरे जाता, अनेक प्रकारचे पालक तुम्हाला भेटत असतात, त्यांच्या अपेक्षा कशा आहेत? अपेक्षांचं बोजं पालकांचं विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये कसं आहे? तर यांनी म्हटलं तसं की मी तुझ्यामध्ये इतकी गुंतवणूक केली आहे ती पालकांच्या स्वरूपात इतकी आली पाहिजे. सगळ्यात भाग मॅडम सांगायचं विसरलं की संवाद नाही आहे, की तो संवाद जो आहे ना तो संवाद की जो मूळ आहे पेरेंट्स आणि पाल्यांचा संवाद नाही, की जो मूळ आहे की संवाद हा मूळ आधारवड आहे त्या संपूर्ण संस्कृतीचा घराचा. तो नसेल तर त्याला कारण यांनी सांगितलं की तू घरात कमीत कमी राह, तू बाहेर जास्तीत जास्त जा. मग अगदी प्ले ग्राउंड लावलं तरी आमच्या मुलाला ग्राउंड लावलंय, मला ग्राउंड लावला हा शब्द कधीच कळला नाही, नंतर मी जाणून घेतला ग्राउंड लावलंय म्हणजे विकतचं ग्राउंड लावलं आहे, मग संस्कार वर्ग लावलं आहे, स्पोर्ट्स लावलेलं आहे. तू घराबाहेर जास्तीत जास्त राहा. जर आई वडीलच त्याला घराबाहेर जास्त ठेवत असतील तर तो काय करतो पुढे जाऊन आई बापांना घराबाहेर ठेवतो. हा पण दुसरी गोष्ट माहिती आहे का, तो लॉजिंग बोर्डिंग सारखा वापरतो. आणि आई वडिलांना ते बरं वाटतंय की संवाद साधणं हे ज्याच्यावर मी भर देतो तो संवादच होत नाहीये. आणि आई वडिलांना याचं कौतुक वाटतं की तो जास्तीत जास्त बाहेर राहून काहीतरी शिकतो आहे. अरे पण तो काय शिकतो आहे याच्यापेक्षा तो घरात, ज्याला मी आद्य विद्या मंदिर म्हणतो, त्या आद्य विद्या मंदिरात तू जे काय शिकायचं ते शिकत नाही. विद्या मंदिरात तू जा, वेगवेगळ्या विद्या मंदिरात जा आणि तिथे तू शिक, कारण की मी गुंतवणूक केली आहे. ती सगळ्यात वाईट आहे की मी तुझ्यासाठी हे करते असं म्हटलं तर एखाद्या मुलाने सांगितलं की नको करू ना माझ्यासाठी एवढं, मला जे करायचं ते करू दे, असं जर उत्तर एखाद्या मुलाने दिलं तर पालक ऐकणार नाही. मी पेरेंट्स मीटिंग घेतली 10वीच्या मुलांची आणि त्यांनाही बोलवलं पेरेंट्सला, आणि मुलांना तुमच्या आई वडिलांनी शिकवलं समोर, ते बोलायला लावले. पोरं बोलले ना की ते टी व्ही पाहत राहतात, कोणी मोबाईल हे करत राहतात, म्हणजे मी टी व्ही बंद केला अभ्यासाला बसलो तर ते म्हणतात की तिकडे जाऊन बैस. अशी जर ग्रामीण भागामध्ये असं अपेक्षांचं ओझं पालकांचं, तर पालक हा सर्वदूर सारखाच आहे. पण मग ग्रामीण भागातल्या पालकांच्या कशा मानसिकता कशी आहे? किंवा आता एकदा त्याला शाळेत पाठवलं बाजून सरांच्या क्लासमध्ये तो गेला किंवा आता काही बघायचं शाळेत प्रवेश दिला आणि पालकाचं काम संपलं. अहो असे पालक आहेत की माझा मुलगा कोणत्या वर्गात आहे, कोणत्या तुकडीत आहे, त्यांना माहित राहत ना. म्हणजे जबाबदारी आता मॅडमही म्हटल्या सरही म्हटले की पालक म्हणजे जो संवाद आहे तो हरूनच गेलेला आहे.
मुलाचा आणि त्यांचा संवाद तो फक्त घरात जर आला नाही तर तेवढी त्याच्या उपाशी करतील की कामडा आला नाही किंवा का मुलगी आली नाही हा क्लासला गेले होते का नाही हे त्यांना काही घेणं देणं नाही. तो बाहेर आहे शाळेत गेलेला आहे करतोय वया पूर्ण आहेत का. आता आत्ताच्या याच्यामध्ये आम्ही ऑनलाईनच्या याच्यात आहेत. आता ऑनलाईन शिक्षण चालू आहे फार काही ग्रामीण भागामध्ये ते सक्सेस नाही आहे पण तरी त्यांच्याकडे आहेत. ते फार काही गांभीर्याने घेत नाहीत. अनेक अडचणी आहेत त्याच्यामध्ये पण पालक जेव्हा म्हणतात की नाही ते शक्यच नाही मग तर आम्हाला नावच काढून घ्यायचंय म्हणजे शिक्षणाबद्दलचं फार गांभीर्यता की आपल्याला पालकांमध्ये काही दिसून येईल. भंडारी सर मध्ये ज्ञानरचनावादावर एक तुमचं पण त्याच्यामध्ये हा आहे ज्ञानरचनावाद आणावा आणि त्याच्यानुसार सिस्टम मध्ये सगळे मग त्या ज्ञानरचनावादामध्ये पुन्हा वर्तनवाद की ज्ञान ज्ञानावर आधारित सगळे. आत्ताचा जो नवीन शैक्षणिक धोरण येऊन घातला त्याचा आणि ज्ञानरचनावादाचा आणि आता ही जी एकूण सगळी शिक्षण पद्धती आहे काय तुम्हाला भविष्यात हे वाटतंय नाही. तो ज्ञानरचनावाद आहे ना तो अनेकांनी असं गृहित धरलं की शाळा भिंती रंगवल्या आणि त्या शाळा छान डिजिटल की तो ज्ञानरचनावाद तुम्ही जो शब्द वापरला तो अजूनही आहे की वर्तनवादी शिक्षण अजूनही वर्गावर्गामध्ये चालू आहे की मुलांचं वर्तन चांगलं झालं पाहिजे तो सुसंस्कारित झाला पाहिजे आणि तो ज्ञानरचनावाद जो आहे म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं की 5-3-3-4 मध्ये पहिल्या पासामध्ये खूप चांगला निर्णय घेतला आहे आणखी एक चांगला निर्णय घेतला आहे की दुसरी पर्यंत फक्त मुलाला अक्षर आणि अंक ज्ञान येईल इतपतच शिकवायचं आहे आणि इतर ऍक्टिव्हिटीज त्याच्याकडनं जास्त करून घ्यायच्या आहे. आणखी एक भाग आहे की जो सगळ्यात महत्वाचा आहे की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्या पासामध्ये म्हणजे तो नर्सरी ज्युनियर सिनियर मधून जेव्हा पहिलीत जाईल तेव्हा त्याला पहिलीच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये अगोदरच्या अभ्यासाची उजळणी करून देण्यासाठी एक पुस्तिका सांगितली जाणार म्हणजे ती केली जाणार आहे जी आम्ही तयार करतोय आता हा एक भाग आहे. पण ज्ञानरचनावाद जो आहे तो पुस्तकांपुरता छानपैकी राहिला पण ते जे आहेत की त्या शाळा काय म्हणतात ते डेकोरेशन वगैरे झालं पण तो ज्ञानरचनावाद तिथेच राहिला बाकीचा भाग नवीन एज्युकेशन पॉलिसी तुम्ही कसं वाटतं इंग्रजी माध्यमातील शाळा ऑन फेस खरंच खूप छान आहे नो डाऊट. पण जे मी वाचते कंटिन्युअस किंवा जे चालू आहे आता म्हणजे ज्या दिवशी डिक्लेअर झाली त्या दिवशी मी डिक्लेअर केलं होतं की नाव देर बी नो बोर्ड बोर्डच राहणार नाही 11वी डायरेक्ट असेल 5-3-3-3 मध्ये 11वी मेन असेल. पण आता पुन्हा हे म्हणतात की बोर्ड असतील त्याला काही अर्थ नसेल पण मुलांना द्यायचं असेल तर देऊ शकतात किंवा अजून म्हणजे भरपूर गोष्टी आहेत ज्या क्लिअर नाही आहेत आणि त्यांचं असं एक्सपेक्टेशन आहे की 2040 हे पूर्ण वर्किंगमध्ये येईल ज्याच्यामध्ये खूप स्टेट्स आहेत ज्या एक्सेप्ट करत नाही आहेत ह्या गोष्टींना. भारतामध्ये एका ठिकाणी आपण म्हणतो की 18 मुलांनी काम नाही करावं पण तेच आत्ताचं नवीन जे धोरण आहे ते म्हणतात 6वीपासून मुलांनी ज्या जिथे पण ट्रेड्स आहेत स्किल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जाऊन कौशल्य जाऊन त्यांनी काम करायचं त्याचंही आता हे चालू आहे. मग हे चाइल्ड लेबर नाही आहे का. सो त्यामुळे हे धोरण कसं बनेल कधी बनेल आणि ते काय येईल खरं हे खूप अजून चर्चा होणार आहे त्याच्यावर आणि त्याच्यानंतर मला वाटतं हे धोरण अवलंबात येईल. सो ऑन द फेस ॲज आय से ते खूप छान आहे पण ते कसं येतं आणि ते कसं दिसेल किंवा कसं वर्क होईल ते खरं महत्वाचं असेल. बाबुल सर तुम्हाला काय सांगायचं नवीन शैक्षणिक कसं आहे कोठारी आयोगाला धोरण ठरतात पण त्याची अंमलबजावणी ही अशी पर्टिक्युलर झाली पाहिजे. धोरण नाही एक आता या शिक्षण व्यवस्थेला आहे आजया पण तुम्ही प्रवेश प्रक्रिया बघा निकालाच्या संदर्भात बघा विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनाच्या निष्पत्ती बघा धोरणं आहेत आणि हे धोरण काही चुकीचं आहे हेही असं नाही पण आपण जेव्हा धोरण करतो त्याचं इम्प्लिमेंट त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे झाली तुम्ही पाहिलं की इंजिनिअरिंग कॉलेज किती लाख मुलं बेकार झाली. शिक्षण हे संस्कारी त्याला उद्योगाकडे वळवणार त्याच्या भविष्याचा विचार करणार. आता आपण मेरिटचा विचार केला किंवा एवढी टक्केवारी वाढली एवढं हे झालं यांना देशाप्रती काय निष्ठा यांची जे टॉपर आहेत सर जर आपण थोडस तटस्थपणे पाहिलं तटस्थपणे अगदी
माझ्या मुलाला मी 90.80% मिळाले. तो पालक याला अमेरिकेकडे पाहायला भाग पाडतो. या देशाचा लाभार्थी येतो तो विद्यार्थी. त्यांनी इथंच केलं पाहिजे. त्याला नंतर सगळं काही मग अशी धोरणं आणा ना शैक्षणिक याच्यामध्ये. ते शासन करते राज्य करते हे विसरतात का की त्याला द्या काहीतरी इथे. पहिल्यांदा 5 वर्ष तू ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा टॉपर असल्यानंतर या देशाप्रती तुझी निष्ठा असली पाहिजे. हे धोरणांमध्ये आलं पाहिजे. तसं नाही आहे तो कुठे येते काही दिसत नाही ना. ही तुमची जी मेंटॅलिटी आहे तुमची बुद्धिमत्ता आहे ही आमच्या देशाला कामात पडली पाहिजे ना. मानसी टीचर तुम्ही आता हे जे सगळं तुम्ही करता सेशन घेता तुमचा चाइल्ड सायकोलॉजीवर खूप स्टडी झालेला आहे. शाळेतूनही झाला आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्या सगळ्याच्या नाही करता. चाइल्ड सायकोलॉजी आणि पेरेंट सायकोलॉजीचं हे तुम्ही कसं प्रयोग करता. मला वाटतं चाइल्ड सायकोलॉजी मुलांना जर तुम्ही त्यांच्या भाषेत जर समजवलं किंवा त्यांना न रागवता प्रेमाने. अफकोर्स हे चाइल्ड सायकोलॉजी मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही मारू नये तुम्ही ओरडू नये तुम्ही प्रेमाने बोलावं. पण ह्या गोष्टींना आपण वेस्टर्न कल्चर खूप व्यवस्थित हे सगळं घेतोय. पण भारतामधले पालक जे आहेत ना ते पालक नाही बदलले. त्यामुळे ती सायकोलॉजी आपण आपण सांगतो की ॲज अ पेरेंट तुम्ही हे असं वागा किंवा असं करा. पण ते करत असताना ॲज अ पेरेंट मी भरपूर गोष्टी बोलायला पाहिजे मुलाची. भरपूर संवाद झाले पाहिजे माझ्या मुलाशी. आणि मुल जोवर मी ओपन अप होणार नाही माझं मूल माझ्याशी ओपन अप होणार नाही. सो हे कुठंतरी पालकांची सायकोलॉजी खरं मॅटर करते. मुलांना हँडल करणं खरंच इझी असतं. मी न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग पण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट जी आम्ही कायम एक्सपेक्ट करतो NLP प्रॅक्टिशनर जे आम्ही कायम म्हणतो की यू कॅनॉट चेंज द सिच्युएशन बट यू कॅन चेंज युअर थिंकिंग. सो ॲज अ पालक जेव्हा पालक म्हणतो ना मैं क्या कर सकता हूँ मॅम वो तो ऐसा ही है. सो कुठंतरी मला काय हवंय मी फक्त सगळे पळतायत म्हणून मी पण माझ्या मुलाला पळवावं किंवा मी पण त्या त्या प्रोसेसमध्ये मी पळत राहावं यापेक्षा मी कुठंतरी थांबून विचार करणं गरजेचं आहे. ॲज अ पेरेंट माझ्यामध्ये खूप मोठा न्यूनगंड आहे. म्हणजे मी सगळ्या पालकांबद्दल बोलते मी जितकेही पालकांना भेटेली आहे एक खूप मोठा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे की मुझे नाही मिला इसलिए तू कर मेरे वक्त पे ये नहीं था या फिर मैं बहुत कम पढ़ी लिखी हूँ मेरे टाइम मेरे घर वालों ने ये नहीं किया इसलिए तू ये कर. सो माझे सगळे बॅकलॉग्स कम्प्लीट करणारा हा आहे का म्हणून मी जन्म दिला का म्हणून आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही या नवीन मेंबरला आणलं का. खरं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की तो एक ह्युमन बिईंग आहे. तो जन्माला एक ह्युमन बिईंग म्हणून आलेला आहे. तो तुमच्या एक्सपेक्टेशन साठी नाही जन्म झालेला आहे त्याचा. आणि म्हणजे मी हे पण म्हणते की ॲज अ पेरेंट माझं पेरेंटिंग हे जेव्हा मी प्रेग्नन्सी प्लॅन करते तेव्हापासून चालू होतं की मग माझा जो मुलगा असेल ना त्याला मी हे करवेन त्याला मी ते करवेन त्याला मी असं करवेन. आणि हळूहळू देन इट इज माय पॅशन. तो झाला की मग हा तर इंजिनियरच होणार मग हा एवढा छान होतो ना येतो ॲथलेटिक्स मी ॲथलेट ही बनेगा. मग मी एवढ्या एक्सपेक्टेशन धरते त्याच्याकडून की त्या बिचारा पाल्याला स्वतःबद्दल विचार करायची जागाच राहत नाही. आणि दॅट इज अ मेजर प्रॉब्लेम. त्यामुळे मुलं खूप लहान वयात अगदी 5-6 वर्षाची मुलं सुद्धा डिप्रेशनमध्ये जात आहेत. त्यांना डिप्रेशनमधून काढणं अफकोर्स त्यांना भरपूर टेक्निक्स आहे जे आम्ही वापरतो आणि जे त्यांच्याशी डिस्कशनमध्ये असतो. पण हे खरं मेजर प्रॉब्लेम पालकांमुळे होतं. आणि पालक सुधारला तर 100% सगळ्या गोष्टी सुधारतील. एका वाक्यात सांगतो की जो पालक मुलांच्या चालीने चालतो मुलांच्या बोलीने बोलतो आणि मुलांबरोबर वाढतो तो खरा पालक नाही. तर त्या पालकाचं काही खरं नाहीये. आज त्याच्या विरुद्ध होते मी मुद्दा प्रत्येक वेळी ते सांगतो. खूप वर्षापूर्वी एका संतांनी सांगून ठेवलंय की मुलांच्या चालीने मुलांच्या बोलीने जो पालक चालतो आणि मुलाबरोबर वाढतो. मी असतो 35 वर्षाचा तो असतो 5 वर्षाचा. मी 35 वर्षाच्या बुद्धीने त्याला माझ्या बरोबर चालू करतो पळवतो. दररोज शाळा सुटल्यानंतर बघा की आई आपल्याकडे दप्तर घेते आणि ती तिच्या चालीने चालते आणि मुलगा म्हणतो अगं आई थांब आणि ती आई पळवत असते. तिला थांबायला वेळ नाही आणि याच्या पावलांचा वेग आणि तिच्या पावलांचा वेग खूप आणतात. हे अतिशय साधं उदाहरण आहे. पण नाही मुलांच्या वयोगटानुसार आम्ही वाढत नाही. आमच्या वयोगटानुसार मुलांना वाढवतोय आणि ती पद्धत अतिशय वाईट आहे आणि ती इतकी वाईट आहे की त्याचे परिणाम हे सगळे दिसत आहेत. आपण समारोपाकडे आहोत. मंडळी खूप विस्तृत अशा चर्चा ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर केली. त्यातून एक 2-3 मुद्दे समोर आले ते आपल्या समोर आहेत.
एकतर पालक आणि पाल्य यांच्यातला संवाद नाहीये, पालक आणि टीचर्सच्या मीटिंग्समध्ये पालकांकडून विद्यार्थ्यांकडून अपेक्षांचं ओझ या मुलांवर लादलं जातं. म्हणजे आत्ता 99 पॉईंट गुण मिळवणारा विद्यार्थी तो सुद्धा रडतो की मला 99च मिळाले, 100 पैकी 100 मार्क मला मिळालेच पाहिजे अशी त्या विद्यार्थ्याची एक आणि त्याच्या पालकांची अपेक्षा असते. हे अपेक्षांचं ओझ घेऊन हे मुलं महाविद्यालयीन विश्वामध्ये प्रवेश करतात. पुढे मग तो निकाल जो 95% गेलेला असतो तो कुठे कुठे 70 येतो आणि मग पुढे ते विद्यार्थी गटांगळ्या खात जातात, नैराश्यात जातात आणि शेवट त्याचा सुसाईडमध्ये होतो. पालकांमध्ये जी अतिमहत्वाकांक्षा सरांनी सांगितली ती अतिमहत्वाकांक्षा विद्यार्थ्यांसाठी घातक ठरणार आहे का, विद्यार्थी हे मार्क मिळवणारे रोबोट आहेत का, असे अनेक प्रश्न आज आपण या चर्चेमध्ये घेतले. हे सगळे शिक्षण क्षेत्रातले मान्यवर लेखक, साहित्यिक आणि शिक्षक आणि टीचर्स आपल्या चर्चेमध्ये सहभागी झाले. खरं तर मानसी टीचर पालक म्हणून पण त्यांनी त्यांची भूमिका मांडली, त्यांच्या स्वतःच्या मुलाची उदाहरणं त्यांनी दिली. त्यांचं चाइल्ड सायकोलॉजीमध्ये खूप चांगलं काम त्या करता आहेत. टीचर्समध्ये उज्ज्वल इंग्लिश स्कूलमधला त्यांचा वेगळ्या पद्धतीनेच ते शिकवत असतात. अशी ही सगळी मान्यवर मंडळी आज आपल्या चर्चेत सहभागी झाले. मी देदूत फेसबुक लाईव्ह संवाद कट्ट्याच्या वतीने त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.